iya. Lanjut. Buka dari akan. देवबाग जवळच आहे आणि नक्की आलात कधी एकदा भेट द्या. आणि समोर ना या टेंट हाऊस आहेत, म्हणजे पूर्ण उडन मध्ये आहेत. एक भूताची व्हिडिओ करायचे, त्यासाठी मेकअप चालू आहे. दुपारचे साडे आणि दुपारचे 12:30 झालेले आहेत. आणि बघत असाल तर तुम्ही एका 3-star हॉटेलमध्ये थांबलेलो आहे, जो देवबाग जवळ एक रिसॉर्ट आहे. त्यांचा खाली नंबर मी मेन्शन करतोय. आणि तुम्ही आत्ताची जी फुटेज बघितली असेल ती रात्रीची फुटेज आहे, ती मला प्रॉपर कव्हर करताना त्याची रील बनवली मी. तर ती तुम्ही बघितली असल्याने ती रील बंटीने शूट केली त्याच्या सिनेमॅटिक डोक्याने पूर्ण. त्यानंतर समोरचा व्ह्यू बघितलात ना, ऍक्शन बघितलं ना व्ह्यू काय भारी आहे. तर देवबाग जवळच आहे आणि नक्की आलात कधी एकदा भेट द्या. आणि समोर ना या टेंट हाऊस आहेत, म्हणजे पूर्ण उडनमध्ये आहेत. घराचं असं त्याला स्ट्रक्चर बनवलंय. बेड पूर्ण उडन आहे आतमध्ये. एसी पाहिजे तर एसी पण आहे, टीव्ही आहे. बाथरूम बघितलं ना, आईस पेस असा बाथरूम आहे. स्टार्टिंगला विहीर, रात्रीचा व्ह्यू तुम्ही बघितला असेल. आज सकाळचा व्ह्यू बघा, समोर 2 टेंट हाऊस आहेत आणि मागे 2 टेंट हाऊस आहेत. मागे 3-4 आहेत आणि समोर 2. आणि इकडे जेवणाचा एरिया जिथे आपण टाइम स्पेंड करू शकतो. इथे विहीर आहे आणि इकडे स्विमिंग पूल. काय चाहिए साहेब? आज सुरुवात आपली या रिसॉर्ट पासून झालेली आहे. चला उठा उठा चला डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये. मालवणला येऊन आम्ही समुद्रात नाही जात आहे, स्विमिंग पूल मध्ये चाललोय. अरे काय बाबा, स्विमिंग पूल मध्ये घेऊन चल ना आम्हाला, समुद्रात घेऊन चल आम्हाला. समुद्रात जाऊया, समुद्र काय आपला एक दिवस तिकडे. Thank you.
मस्त असं एन्जॉय केलं आणि आता चाललो जेवायला. जेवायला सुरमई थाळी सांगितली, आधी मटण वडे सांगितलेले, चिकन वडे सांगितलेले, पण चिकनमध्ये मला बोनलेस नाही आवडत, बोन मला आवडतं, तर ते अवेलेबल नव्हतं, त्यामुळे सुरमई थाळी सांगितली घेऊन यायला. आणि काल रात्री पण आम्ही जेव्हा जेवलो ना, तेच चांगली होती, खूप अशी भारी लागली आम्हाला, त्यामुळे आताची टेस्ट बघूया. चलो चला चला, अजून किती थांबणार, चलो चला टाटा बाय. चला आता इकडून आमचा काचा बोचा गुंडाळला आणि आता निघालो पुढच्या प्रवासाला. आता कुठे स्टे करायचं? आपण मालवणला जायचंय. मालवणला? ओके. कोणाकडे? इकडच्या पाण्याने नंतर सनलाईटने एकदम असं कलर आमचा चेंज झालेला आहे, असं डेअरी मिल्क चॉकलेट सारखं. संध्याकाळचे 7:30 झालेत आणि आता आलोय पुन्हा बंटीच्या घरी. तर आता चाललोय आपण रॉक गार्डनला, तिकडे आम्हाला रील साठी काही फुगे घ्यायचे आहेत. तर त्यासाठी आता ते शोधायला चाललोय, फुगे भेटले पाहिजेत तर त्यावरती ती रील होऊ शकते. तर आता सफर करूया संध्याकाळची. हा काय मोदक? अरे वा, हो संकष्टी. चला आज मालवणच्या संध्याकाळची सफर करूया. बाहेर काढतात रॉक गार्डनला आलोय आता. अरे किरण, ती मला सोडून गेली रे. अरे तुला सगळे सोडून जातात यायला, आता ही का गेली सोडून? अरे मी काळा दिसतो ना म्हणून. काळा दिसत? कोण बोला तुला काळा आहे? तू नाही काळा. दीड धवे मी इकडे. निरज काल निर्णयचे संपादक जयंत साळवे साळगावकर यांचं हे मंदिर आहे, म्हणजे गणपतीचं मंदिर आहे, त्यांनी बांधलेलं आहे आणि सोन्याचं गणपती आहे इकडे. हे भेटले की नाही? शकतायत. मगत पासून आम्ही फुगे शोधतोय जे माझ्या व्हिडिओ साठी पाहिजेत, रील साठी, ते भेटत नाहीत. पूर्ण आम्ही मालवण मार्केट शोधून काढला पण कुठेच नाही भेटत आहेत. सगळे मेहनत करतात, बंटी नंतर त्यांची फ्रेंड आहे ही, ती पण मेहनत करते आणि तो त्या दुकानात का शोधतोय आणि मी मागून व्हिडिओ काढतोय. नाही असला नकोय. काकडीवाले. आता आम्ही फालुदा खायचा प्लॅन केला, थोड्यात बंटीने काहीतरी नवीन काहीतरी सांगितलं. कॉकटेल नाही खालास? रानिंगकडचा कॉकटेल, रानिंगकडचा कॉकटेल खालचा. चला काय असतो नक्की कॉकटेल? असं नाही, तुम्ही दाखव दे, दाखव दे, चला डायरेक्ट बघा दे. चल काय चला इकडे जायचं आहे आपल्याला, राणे कोल्ड ड्रिंक हाऊस. कुठं बसायचं? इधर बैठणे का? हे इथं इथं बस, इथं बस. एकदम एसी आहे, फुल चालू, एकदम सोय चांगली आहे, प्रॉपर आहे म्हणजे एकदम. काय पाहिजे तुला? पिवळा आईस्क्रीम. हा बघा हा कॉकटेल. चलो एक कॉकटेल. तुमचं काय हवं? आता हा कॉकटेल आलाय आपला, गुलाबजाम ड्रायफ्रूट वगैरे आहेत आणि कॅडबरी पण आहे जी आपली चॉकलेट आईस्क्रीम, लिंबू सरबत. त्याला तर साताऱ्याच्या मस्त्याने पुढे हे फेल होतं. ओ, आमच्या
कोल्ड राणी कोल्ड ड्रिंक मधला ना कॉकटेल जबरदस्त आमका सगळ्यांना आवडतो. गोडमीठ खावी तरी खाऊन काही खाऊन नाही असं नाही असेल टेस्ट. पण मी ती याऊ खाल्ली एकदम भारी. म्हणजे जर तू ती टेस्ट केलीस ना तर हे विसरून जाशील असं आहे साताऱ्याची मस्तानी. म्हणजे मी साताऱ्याचं नाही मी कोकणातलंच आहे. तुम्ही तुमका म्हणजे तो ह्या दिलास पण बऱ्याच जणांका साहित्या ह्यात राणी कोल्ड ड्रिंक मधलाच ह्या आवडतात. एक भूताची व्हिडिओ करायचे त्यासाठी मेकअप चालू आहे आणि हे सगळं साहित्य पुरवलंय हिनी. पहिल्यांदा मी एका व्हिडिओ साठी एवढी मेहनत केली आहे आम्ही. हो म्हणजे असं हे काय काय नंतर आपले सगळे व्हिडिओ फ्री मध्ये होऊन जातात हे असलं काय लागत नाही. रेडी असे करता हा असं हे करेल. बरोबर आहे. व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. आणि रात्रीचे 2:30 वाजलेले आहेत आणि व्हिडिओ एडिट करत बसलोय आंगणेवाडीची. कारण उद्या व्हिडिओ टाकायचे आणि परवा यात्रा आहे त्यामुळे व्हिडिओ टाकून आजच व्हिडिओ एडिट करून उद्या सकाळी अपलोड होईल. आणि उद्या सकाळी आम्ही जाणार आहे स्कुबा डायव्हिंग करायला. त्यामुळे 5-6 ॲक्टिव्हिटी आहेत ते करायच्या आहेत. 4 तास कमीत कमी जाणार आहेत त्यामध्ये. मागच्या वेळी डॉल्फिन सफारीला गेलेलो तर एवढ्या उलट्या झाल्या मला. तर आता याच्यामध्ये काय होतं आहे की नाही होतं आहे बघूया. तर उद्याची व्हिडिओ पण बघा. भेटूया आपण आंगणेवाडीच्या यात्रेला 1-2 तारखेला.